जर त्यांना तसं वाटत असेल तर सरकारने त्यांना संरक्षण द्यावं. उद्या तुलाही घातपात होण्याची शक्यता वाटत असेल किंवा तुला धोका असेल तर तुलाही संरक्षण दिलं पाहिजे. त्यांना जर संबंधित एजन्सीनी जे इन्क्वायरी करण्याचा आणि ज्यांना तिथे अधिकार आहे अशा जर कुणी काही सांगितलेलं असले तर आम्हाला माहिती. पण ईडी फ्लेक्शन जे ते कदाचित वेगळ्या पद्धतीने, माझं तेच म्हणणं आहे, शिवाजी महाराजांनी पण सगळ्यांना बरोबर घेऊन अष्टांचं अष्टप्रधान कसं होतं, कोणकोण लोक होते ते काढा ना. आपल्या महाराष्ट्राची, आपल्या भारताची परंपरा आहे. आपल्या भारताला संविधानाने एकसंघ ठेवण्याचं कारण काय आहे? अनेक जाती धर्माची लोकं, अनेक वेगवेगळ्या भाषा बोलणारी लोकं खूप गुण्यागोविंदाने राहतात, त्याला कुठं धक्का लागू नये एवढंच आमचं म्हणणं आहे. जर त्यांना तसं वाटत असेल तर सरकारने त्यांना संरक्षण द्यावं. उद्या तुलाही घातपात होण्याची शक्यता वाटत असेल किंवा तुला धोका असेल तर तुलाही संरक्षण दिलं पाहिजे. किंवा कुठल्याही नागरिकाला, मी तुला एकट्याला म्हणत नाही, उद्या कुठल्याही नागरिकाला जर कुणी पोलिसांना तसा रिपोर्ट असेल तर त्यांनी संरक्षण दिलं पाहिजे. प्रत्येकाचं संरक्षण करणं, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे पोलिसांचं आणि सरकारचं काम आहे. दादा, कालच्या पुरस्काराच्या कार्यक्रमामध्ये गिरीश महाजन बोलताना म्हणले की अर्जुन पुरस्कार, शिवाजी पुरस्कार असं ते बरोबर आहे. थोडे काय एवढं बारीक बारीक प्रकारे बघू तुम्ही त्यांच्याशी. तसं नाही हो, आम्ही एकमेकाला तसं बोलतो, आम्ही एकमेकाला तसं करतो. माझ्याकडे असं नाही घेतात, सगळी बोट सारखी असतात का बाबा पाची. केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात की संजय राऊतांना पुन्हा जेलवारी. आता ते केंद्रीय मंत्री आहेत, त्यांना जर संबंधित एजन्सीनी जे इन्क्वायरी करण्याचा आणि ज्यांना तिथे अधिकार आहे अशा जर कुणी काही सांगितलेलं असले तर आम्हाला माहिती. पण ईडी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात गेले जामीन रद्द करावा म्हणून, ते त्यांचं काम करणार. त्याच्यामध्ये ज्यांच्या विरोधात जातात ते लोक, त्यांचे वकील त्यांचं काम करणार. दोन्ही बाजू आपापले मांडण्याचं काम आणि शेवटी न्यायव्यवस्था जे योग्य असेल ते निर्णय देणार. त्याच्या संदर्भात मला, त्याच्याबद्दल माझे प्रवक्ते बोलतील, ठीक आहे. त्यांना त्याही वेळेस सांगितलं अशांच्या मी नादी लागत नाही, त्यांच्या नादी आमचे प्रवक्ते लागतील. धन्यवाद.